नमस्कार मित्रांनो जय हिंद मी निखील आपला मिशन पोलीस भरती युट्यूब चॅनलवर पुन्हा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास महत्वाचे प्रश्न घेणार आहोत पन्नास महत्वाचे प्रश्न तुम्हाला दहा मिनिटांमध्ये सांगितलं जाईल याचं कारण सध्या टाइमपास वेळ वेळ नाहीये सध्या फास्ट फास्ट ट्रॅकवरती कसा अभ्यास होईल या दृष्टीने करायचं वेळ आहे कारण मला सुद्धा माहिती मी सुद्धा भरती दिलेली आहे की हा जो काळ आहे खूप महत्वाचा काळ असतो यामध्ये टाइमपास करणं चालत नाही जो टाइमपास करेल तो वर्धीच्या बाहेर जाईल वर्दीच्या रेसमधून बाहेर जाईल त्यामुळे तुम्ही सुद्धा टाइमपास करू नका अभ्यास करा अभ्यास, अभ्यास करा कमीत कमी दहा तास तरी तुमचा अभ्यास झाला पाहिजे आणि या वीस दिवसाचा शेड्यूल जे आहे ते पुढच्या वेळेमध्ये नक्की नक्कीच टाकेल कसा अभ्यास करायचा वीस दिवसामध्ये शेवटचा आणि कसा माइंडसेट ठेवायचा तर पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ टाइमपास न करता बघा आणि छोटीशी माहिती सांगितली आहे ती माहिती सुद्धा तुम्ही आज आपण पोलीस भरतीचे संभाव्य प्रश्नपत्रिका संच बघणार आहोत विठ्ठल सरांचं जे पुस्तक आहे पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच यामधील एक प्रश्नसंच घेणार आहे जे कोणी हे बुक अजूनही घेतलेलं असेल त्यांनी हे बुक खरेदी करा खूप छान आहे तर बघा सुरुवात करूया ई इर धरण ई इर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे ए चंद्रपूर प्रत्येक वर्षी पेपरला येतो दुसरं आहे भारतात पंचवार्षिक योजनाची सुरुवात कधी झाली तर याचं उत्तर आहे एकोणीसशे एकावन्न मगाशी मी टेलिग्रामवरती टाकलं होतं तिसरं बघा भारतातील धवलक्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तुम्हाला माहिती आहे दुग्ध व्यवसाय चौथं बघा महाराष्ट्रात म महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना मोहीम केव्हा सुरू झाली तर याचं उत्तर आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दोन हजार सात जणू हे प्रश्न पाठ करा एखादा प्रश्न यावरती पण येऊ शकतो तिसरं पाचवं बघा भारतात भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांवर अस्पृश्यता संपुष्टात करण्यात आली राज्यघटनेमधील प्रश्न आहे कलम सत्रात पाठ करून ठेवा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार सोळामध्ये प्रत्येक वेळेस हा प्रश्न विचारला गेला आहे सहावा बघा राज्यपालाची नेमणूक राज्यपालाची नेमणूक कोण करतं तर ते आहे राष्ट्रपती हे सर्वांना माहिती आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती ही हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजे एच एस आर एशी संबंधित आहे तर याचं उत्तर तर तर आहे भगतसिंग डायरेक्ट उत्तर सांगतो आहे वेळ खात नाही आहे तुमचा भारतातील सर्वात लांब धरण भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे तर हिराकूड आता सध्या चेंज झाला असेल तर कमेंट करून सांगा चेंज झाला आहे असं तर बघा कोणत्या राज्याने पहिला पर्यटन धोरण वारसा जाहीर केला आहे म्हणजे पर्यटन धोरणा पर्यटन धोरण कोण जाहीर केलं कोणत्या राज्याने केलं तर असा प्रश्न गेल्या वर्षी विचारला होता यावर्षी सुद्धा विचारू शकता तर ते आहे गुजरात नऊचं काय तर ए गुजरात वातानुकूलित यंत्रणा यंत्रात टिमटिमचा प्रसिद्धक म्हणून वापर करतात तर ह्याचं उत्तर आहे सी फ्रे ऑन हे बऱ्याच जणांना सायन्सचे जे स्टुडंट आहेत किंवा हे जे दोन तीन भरती वगैरे दिलेत त्यांना हे प्रश्न माहिती असेल किंवा जे अभ्यास केले त्यांना हे शंभा माहिती असेल तर ऊर्जेचे सीजीएस एकक विचारलं होता मी मागाशी तर याचं उत्तर आहे जेल बारावा बघा टिमटिमच्या अभावामुळे हो पेलाग्रा होतो याचं उत्तर आहे नायसिन टिमटिम या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते तर याचं उत्तर आहे पाला, दिले, पने, पा, है पारा इथे दिलं आहे पाणी पण हे चुकून इथे प याचं उत्तर आहे पारा तुम्हाला दिसत नसेल चौदा बघा क्रांती मैदान क्रांती मैदान कोठे आहे टेलिग्रामवरती इस्ट इंस्टाग्रामवरती टाकलं होतं मी हे याचं उत्तर आहे मुंबई क्रांती मैदान कोठे आहे मुंबई तर पंधरा बघा तुम्हाला उत्तर दिसू नये म्हणून थोडं हळूहळू वर घेतोय हां ठीक आहे कांदा बटाटे या कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात सायन्समधला प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे सी सायन्सचे जेवढे पण प्रश्न पेपरला आलेत मागच्या वेळेस आणि हे संभाव्य ह्या पुस्तकातले जेवढे काही सायन्सचे पुस्तक का प्रश्न आहेत ते पाठ करा बाकी कुठल्या सायन्सचा पुस्तकाचे अभ्यास करायची गरज नाही आहे तुम्हाला सोळा बघा शरीरातील कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्यामुळे टिंबटिंब होण्याची शक्यता असते शरीरातील कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्यामुळे टिंबटिंब होण्याची शक्यता असते ऑप्शन ए युरेनियम संधिरोग मुतखडा किटॉसिस तर याचं उत्तर आहे मुतखडा म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट वाढल्यामुळे किडनी स्टोन मुतखडा होऊ शकतो जैव वायूचा घटक जैववायूचा प्रमुख घटक टिंबटिंब हा आहे तर याचं उत्तर आहे डी मिथेन अठरावा बघा विक्षेपण हा टिंबटिंब रोगाचा गुणधर्म आहे उत्तर कर आहे बी कर्करोग विक्षेपण म्हणजे काय वाढ पेशींची अनियंत्रित वाढ एकोणीस बघा टिंबटिंब ही सदिश राशी आहे कोणती आहे सदिश राशी शक्ती ऊर्जा कार्य विस्थापन काय येतं याचं उत्तर सदिश राशी विस्थापन आहे विसव बघा कोडई कॅनॉल हे दंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे प्रत्येक राज्यातील थंड हवेचे ठिकाण जी जे जे महत्त्वाचे आहे ते तुम्ही पाठ करून ठेवा तर कोळी कॅनॉल कुठे आहे तामिळनाडू बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल प्रतिरोध संस्थेच्या कार्यात ठिमठीम मदत करते तर याचं उत्तर काय येतं सांगा ऑप्शन ए लोहपालक भजी म्हणजे प्रतिरोध संस्थेच्या कार्यात भजी ही मदत करते बावीसावं बघा प्रश्न काय आहे विद्युत भाराचे एसआय एकक बावीस काय त्याचं उत्तर कुलोम विद्युत प्रभाराचे एसआय एकक हे प्रसा एकक वगैरे जे आहे ते तुम्हाला महत्वाचं जे आहे तेच मी विचारतोय यामध्ये तर कांडला धरण कांडला धरण सर्वांना माहिती आहे तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा अभ्यास कमी आहे कांडला धरण कुठे आहे गुजरात कांडला धरण हे महत्वाचं बंदर आहे सॉरी कांडला बंदर गुजरात मध्ये आहे खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही नाही हा प्रश्न म सिली मिस्टेक होऊ शकते इथं आपण काय करतो राजघाट दिल्लीला आहे म्हणून लगेच टिक करतो पण तसं नाही येते तर याचं उत्तर आहे आनंद भवन तर मला कमेंट करून सांगायचं तुम्ही आनंद भवन कोठे आहे तर मला कमेंट करून सांगा की बाबा हे तीन स्थळे दिल्लीमध्ये आहेत तर आनंद भवन कोठे आहे पंचवीस बघा मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे सोप्प आहे एकदम सोप्प जे तुमचे व्याघ्र प्रकल्प आहेत जे जे प्रकल्प आहेत महाराष्ट्रातील सगळे पाठ करा मित्रांनो दोन प्रश्न ते एक प्रश्न यावरती शंभर टक्के पेपरला येतो महानायक महानायक या पुस्तकाचे लेखक कोण महानायक ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो विश्वास पाटील विश्वास पाटील सरांचं पुस्तक किती आहे सगळे पुस्तकं पाठ करा कोणती पुस्तकं कशामध्ये आहेत या पुस्तकामध्ये सर्व दिलेलं आहे तुम्हाला पूर्ववैधानिक दर्जा असलेल्या ग्रामसभेस पूर्वी वैधानिक दर्जा असलेल्या ग्रामसभेस टिंबटिंब या टिंबटिंब या घटना दुरुस्त अन्वय आता संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे ऑप्शन बी काय तर सत्तावीसचं ऑप्शन बी त्र्याहत्तरावी घटनादुरुस्तीमुळे पूर्वी वैधानिक दर्जा असलेल्या ग्रामसेवेस टिंबटिंब या म्हणजे त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमुळे कुठला आता संविधानिक वैधानिकचा आता काय झालं फक्त संविधानिक एखादा प्रश्न येऊ शकतो हा एवढा इम्पॉर्टंट प्रश्न नाही आहे पण काय प्रत्येक प्रश्न आपण सांगू शकत नाही की हा प्रश्न पेपरला येऊ शकतो तर त्याप्रमाणे हे पण तुम्ही पाठ करा सूर्यमालिकेतील सर्वात मोठा उपग्रह उपग्रह म्हणलाय मित्रांनो ग्रह म्हणलं तर तुम्हाला काय येतो गुरु पण उपग्रह विचारलाय उपग्रह कुठला येतो गणि नीड महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नोट करून घ्या मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो देवनागरी खालीलपैकी कोणत्या व्यंजनाचा प्रकार नाही दीर्घ स्वर हे स्वराचा प्रकार आहे अर्धस्वर कोणत्या महाप्रम कोणता आहे ह अनुनासिक कोणता डत्रणा न खालीलपैकी सजातीय स्वराची जोडी ओळखा म्हणजे मी तुम्हाला हे फास्ट सांगितलं आहे टाईम जास्त वाचवण्यासाठी पण अर्ध स्वर तुम्हाला माहिती पाहिजे महाप्राण माहिती पाहिजे अरुणसी कोणते आहेत माहिती पाहिजे तर दीर्घ स्वर कोणते कोणते आहेत मला कमेंट करून सांगा खालीलपैकी स सजातीय इथे दिसत नसेल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे खालीलपैकी कोणता व्यंजनाचा प्रकार नाही याचं उत्तर आहे दीर्घ स्वर खालीलपैकी सजातीय स्वराची जोडी कोणती एकतीस नंबरचं काय आहे तर सजातीय आहे मित्रांनो आहे दोन सोबत स हे ई उ, 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 हे जे आहेत सजातीय आहेत है आणि जे वेगळे आहेत अ ई हे काय आहेत वी जातीय आहेत वी जातीय तर मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणता स्वतंत्र वर्ण कोणता आहे ळ खालीलपैकी संयुक्त व्यंजने कोणते ऑप्शन ए क्ष संयुक्त व्यंजन कोणतं आहे क्ष तर चौतीस नंबरचा प्रश्न आहे अनेक वचन ओळखा उंदीरचं अनेक वचन आता आपल्याला इकडे आहे उंदीरचं अनेक वचन काय होतं उंदरे उंदरांना उंदीर अनेक वचन होत नाही तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो अनेक वचन होतं काय याचं मित्रांनो याचं अनेक वचन होत नाही तर याच उत्तर काय होतं अनेक होत नाही असं येतं म्हणजे असा पण प्रश्न तुम्हाला पडू शकतो हो। शहाणाल्या शहाण्याला टिंबटिंबचा मार काय येतं म्हण आहे म्हण मन। शहाण्याला शब्दाचा मार प्रत्येक घटीत शब्द ओळखा म्हणजे कोणत्या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे प्रत्यय म्हणजे उपसर्ग म्हणजे सुरुवातीला प्रत्यय म्हणजे शेवटला हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के समजतं छत्तीचं काय तर ए नारा नारा हा प्रत्यय लागलेला आहे उपसर्ग म्हणजे परी बघा इथं इथे लिहिलंय परी ए नाम म्हणजे ह्याच्यामध्ये काय आलं हे उपसर्ग घटित शब्द झाले मित्रांनो उपसर्ग घटित मानचं काय झालं अपमान म्हणजे अप हे जे काय आहे उपसर्ग का घटित आहे म्हणजे ह्याच्यामध्ये नारा काय हे प्रत्यय आहे आ जन्म ह्याच्यामधील जन्म आय हे काय झालं उपसर्ग का घटित आहे अशा प्रकारे तुम्ही ऑप्शनचा देखील अभ्यास केला पाहिजे असा जर कोणी अभ्यास करत असेल तर तो शंभर टक्के नव्वद प्लस मार्क घेऊ शकतो ज्याला आकार नाही या शब्दाचा अर्थ ओळखा मग मी विचारला आहे टेलिग्रामला तुम्हाला माहिती पाहिजे बऱ्याच जणांना ना माहिती नाही आहे याचं उत्तर आहे आकार नसलेला निराकार आहे ते निराकार बाग बाग या शब्दाचे अनेक वचन काय येतं बागचं काय येतं अनेक वचन बागा एक बाग आणि एक बागा पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे तर हे पोर आहे शंभर टक्के विचारला जाणार प्रश्न आहे पोलीस भरतीला भयानक प्रश्न आहे म्हणजे सोपा प्रश्न आहे पण बरेच जण तरी चुकतात तुम्ही चुकू नका आता तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आहे त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा पोर हे स्त्रीलिंगी स्त्रीलिंगीसुद्धा येतं पुल्लिंगीसुद्धा येतं नपुसकलिंगी लिंगीसुद्धा येतं तर बघा हंस हंस या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द विरुद्ध लिंगी हंसचं काय येतं हंसी बेळूक या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा तृतीयांत रूप काय येतं एक्केचाळीस तृतीयांत रूप म्हणजे काय सोप्पा मित्रांनो विभक्ती तुम्हाला पाठ पाहिजे तृतीयाची विभक्ती काय आहे ते नेशी तर बेडका ने असं यायला पाहिजे तो गावाहून आत्ताच आला हून हून काय येतं हून सोप्पा आहे मित्रांनो पंचमी पंचमी जे विभक्तीचे प्रत्यय आहे ते सर्व प्रत्यय तुम्ही पाठ खराच विधू विधू किंवा सोम म्हणजेच काय विचारलं मी प्रश्न टेलिग्राममध्ये तुम्हाला यायला पाहिजे शशी शशी म्हणजे काय तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला एवढं तरी कळलं पाहिजे मी नदीच्या काठाने गेलो काठाण्याची वक्की ओळखा आता मी सांगितलं तुम्हाला इथे सांगितलंय ने नेचं काय येतं तृतीया मग अशीच सांगितलं होतं बघा नेच काय येतं तृतीया ठीक आहे लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द हो गसा। गसा का हे शुद्ध लेखनाचे एक प्रश्न मार्क पडतो बाळासाहेब शिंदेच्या मागं जेवढं काही दिलेलं आहे लेखनाचं ते तुम्ही लिहित चला लिहित याचं काय येतं चिरंजीव सोपं होतं हे प्रश्न घसा मग विचार होतं घसा घसाचं काय येतं घशा घशात घशाणे असा प्रश्न येतो तर सत्तेचाळीस बघा दसादशे दहा दराने की की नऊ हजार सॉरी नव्वद हजार छे तीन वर्षाचे सरळ व्याज किती रुपये होईल सरळ व्याजवरील प्रश्न आहे हे प्रश्न आहेत हे तीन प्रश्नांचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू प्रकारे आपण रोज किमान पन्नास तरी प्रश्नांचा सराव घेण्याचा प्रयत्न करू आणि मी जितकं फास्ट घेतलं तितकं फास्ट सध्या कोणीही घेऊ शकत नाही तेरा मिनटामध्ये तुमचं हे सर्वच्या सर्व, सर्व टाईप झालेलं आहे तर मित्रांनो या पुस्तकातील जेवढे पण काही प्रश्न आहेत दोन हजार अठरामध्ये विचारलेले बेचाळीस प्रश्नपत्रिका आहेत जे काही प्रश्नपत्रिका आहेत पाचशे बहात्तर प्रश्नसंचमध्ये आहेत ते तुम्ही खरेदी करायला विसरू नका पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि ज्यांना तर मित्रांनो हे होते आज जे पन्नास प्रश्न उद्याचे पन्नास प्रश्न वेगळे असतील जे काही मी तुम्हाला सांगितलं जी गणितबद्दल ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचे उत्तर आणि हो सर्वात महत्वाचं ज्यांनी टेस्ट सिरीज कोणी जॉईन केली नसेल त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करा हे पन्नास प्रश्न आहेत तसेच सहा हजार प्रश्न मी तुम्हाला त्या एफमध्ये देईल तुमचा अभ्यास अधिक सोयीस्कर होण्यासाठी मी ते सहा हजार प्रश्न वेगळे काढलेले आहेत एकदमच तुम्ही तीस हजार चाळीस हजार प्रश्न वाचण्यापेक्षा फक्त ते सहा हजार जरी प्रश्न वाचले तरी त्यामधले सत्तर टक्के प्रश्न येण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे ते फक्त तुम्हाला साठ पी डी एफ जे साठ प्रश्नपत्रिका आहेत एक प्रश्नपत्रिकेमध्ये शंभर प्रश्न आहेत शंभर प्रश्नांच्या सगळ्यांचं सा मॅथच जे आहे सा मॅथ रिजनिंगचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे आणि सोबत तुम्हाला ते एक रुपये एक याप्रमाणे ते मी देत आहे अत्यंत कमी दरामध्ये जास्त मेहनतीचे घेतलेले पी डी एफ तुम्हाला मी पुरवत आहे तर तुम्ही साठ रुपये नक्की दिलेल्या नंबरलावरती डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिसेल किंवा स्क्रीनवरतीसुद्धा नंबर दिसेल त्या नंबरवरती गुगल पे फोन पे तार्था तार्था करा आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला मला सेंड करा आणि व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र